नमस्कार स्वागत आहे आपले युवा मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण भारतात नव्याने निर्माण होणारी मुंबई ते हैदराबाद ही बुलेट ट्रेन याविषयी माहिती जाणून घेऊया बघा आता जी निज जी सिटी आहे समजा हैदराबादची ते अंतर आता फक्त साडेतीन तासावर येऊन पोचलं आहे आता याचं टोटल जे लेंथ आहे ती बघा सातशे अकरा किलोमीटर असणार आहे आणि यामध्ये याचा स्पीड जो आहे बुलेट ट्रेनचा तो तीनशे पन्नास तासी तासी तीनशे पन्नास किलोमीटर ही ट्रेन धावणार आहे आणि हा टाईम आपला साडेतीन तासामध्ये पूर्ण होणार आहे बघा या रेल्वेच्या ॲवरेज स्पीड बुलेट ट्रेनचा तो तीनशे वीस किलोमीटर जे आहे तासी असणार आहे आणि सातशे अकरा किलोमीटर रन पूर्ण व्हायला साडेतीन तास आपल्याला लागणार आहेत सध्या हे डिस्टन्स पूर्ण क करायला पंधरा तास लागतात आणि म्हणजे तो बघा ऐंशी किलोमीटर त्या ट्रेनचा स्पीड असतो परंतु आता या दोन सिटीमधलं अंतर साडे म्हणजे साडेतीन तासातच पूर्ण होणार आहे बघा या प्रोजेक्टमध्ये सिनियर रेल्वे ऑफिसर म्हणाले की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा मुंबई आणि यामधील जे नवी मुंबई आहे तिथे टर्मिनल स्टेशन आणि मुंबई हैदराबाद कॉरिडॉरमध्ये जे आहे लँडचा जो प्रॉब्लेम आहे तर तो फार मोठा नाही आहे परंतु त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड स्टेशन्स आणि जे एअरपोर्ट लँड आहे आणि फायनल डिसिजन सध्या त्यांनी घ्यायचा आहे यामधला जो मुख्य प्रॉब्लेम आहे तो टर्मिनल मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यान इंटरनॅशनल एअरपोर्टच्यामधलं आहे तर तिथे जे भूमिगत स्टेशन या ठिकाणी प्रस्तावित असणार आहे बघा आता मुंबईला जोडणारा हा तिसरा प्रोजेक्ट आहे कारण याच्यापूर्वी आपण असं बघितलं की मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते नागपूर नाशिक मार्गे आणि हा आता मुंबई टू हैदराबाद बघा नॅशनल हायस्पीड रेल्वेने चार हजार एकशे नऊ किलोमीटरचे प्रस्तावित आता एकंदरीत बुलेट ट्रेन दिलेली आहे त्यामधलं पहिलं आहे चेन्नई बेंगलोर मैसूर चारशे पस्तीस किलोमीटर दिल्ली ते वाराणसी आठशे पासष्ट किलोमीटर दिल्ली ते अहमदाबाद आठशे शहाऐंशी किलोमीटर आणि दिल्ली ते अमृतसर चारशे एकोणसाठ किलोमीटर तर अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि ही बुलेट ट्रेन बघा महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त धावणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये याची स्टेशन बघू आता आपण आता मुंबई नवी मुंबई लोणावळा पुणे दौंड अकलूज पंढरपूर सोलापूर कलतुर्गी जहिराबाद आणि शेवटचं स्टेशन असणार आहे हैदराबाद विद्यार्थी मित्रांनो आपलं मुंबई ते नागपूर हे बुलेट ट्रेनचा व्हिडिओ आपला बनलेला आहे तो आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावा आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं आपलं चॅनल सबस्क्राईब करावं कारण येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद